नमस्कार, मी राधिका कुलकर्णी जोशी. बी न्यूजमध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. जिल्ह्याला मुसळधार पावसाचा तडाखा. एका रात्रीत जिल्ह्यातील 55 बंधारे पाण्याखाली, सरासरी 109.21 मिलीमीटर पावसाची नोंद. कोल्हापूर गारगोटी राज्यमार्गावरील चंद्रे ते माझगाव दरम्यानचा पर्यायी पूल मुसळधार पावसामुळे गेला वाहून सतीश पाटील या तरुणाच्या सतर्कतेमुळे वाचले अनेकांचे प्राण. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात आढळले 1383 नवे पॉझिटिव्ह. 39 जणांचा मृत्यू. 1410 जणांना डिस्चार्ज. फेडरल रिझर्व्ह बँकेनं व्याजदरवाढीचे संकेत दिल्यानं सोने चांदी दरात मोठी घसरण. आणि कोरोनावर प्रभावी 3 औषधांची विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालयाकडून निर्मिती. क्लिनिकल ट्रायलमधून दिसले सकारात्मक परिणाम. वैद्य समीर जमदग्नी यांची माहिती.